मी अरुण कुमार, मास महाराष्ट्राच्या या बातमीपत्रामध्ये मी आपले स्वागत करतो. बातमी आहे महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या जातीय अत्याचाराविरोधातली. युवा पॅंथर संघटनेने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे या जातीय अत्याचारांच्या घटनासंदर्भात अन्याय करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. नुकतेच नागपूरमध्ये घडलेला अरविंद बडसोडच्या हत्या प्रकरण, त्यानंतर पुण्यामध्ये घडलेलं विराज जगताप या तरुणाची झालेली हत्या, बीडमधील पारधी समाजाची केलेली हत्या या संदर्भामध्ये CBI चौकशीची मागणी आणि कठोर शासन या अपराध्यांना करावं अशी मागणी युवा पॅंथर संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात युवा पॅंथर सामाजिक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रात वाढत्या जातीवादाविरोधात आज अरविंद बनसोडे असतील, जगताप असतील, विराज जगताप यांची उच्चवर्णीय जातीवाद्याकडून हत्या होती, तरी महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून यासाठी आम्ही शासनाला एक जागे करण्यासाठी एक आम्ही आज युवा पॅंथर सामाजिक संघटनेकडून निवेदन पाठवण्यात आले आहे. आणि आमच्या मागण्या या आहेत की लवकरात लवकर आरोपींना अटक करावी व त्यांना कडक शिक्षा करावी, यासाठी आज आम्ही निवेदन देण्यात आले आहे. तरी आमच्या निवेदनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या काळात पॅंथर्स लाईनने या सरकारला जागे करण्याचं काम करू. जय भीम.